कालच्या तासिकेमध्ये पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याची व्याख्या, साठा म्हणजे काय, उत्पादन म्हणजे काय, एकूण उत्पादन म्हणजे काय, या सर्व गोष्टीविषयी माहिती मिळवलेली आहे. आज आपणाला पुरवठ्यावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत त्याविषयी माहिती घ्यायची आहे, आणि प्रामुख्याने त्या घटकांचा पुरवठ्यावर कशा पद्धतीने सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक परिणाम होतो या गोष्टींची माहिती आपल्याला आजच्या तासिकेमध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये आजची जी तासिका आपली होणार आहे थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. तुमच्यासाठी मी पीपीटी प्रेझेंटेशन घेऊन आलेलो आहे. ते पीपीटी प्रेझेंटेशन आपल्याला या पाठ्यघटकाविषयी छान पद्धतीचं मार्गदर्शन करण्यासाठी मी आणलेलं आहे. ते पीपीटी प्रेझेंटेशन आपण अगोदर पाहूया. पहिली स्लाइड आपल्याला पुरवठा म्हणजे काय जे आपण काल शिकलेलो आहोत त्याविषयी माहिती देईल. पुरवठा कमी होतो. दुसरा जो घटक आहे वस्तूचा,
वस्तूच्या बाजाराच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा तो म्हणजे उत्पादनाचा खर्च. वस्तू तयार करण्यासाठी उत्पादनाची वेगवेगळी घटक आपल्याला वापरावी लागतात. मग कोणकोणते घटक वापरतो? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. हे चार घटक उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरले जातात. मग ह्या चार घटकांच्या किमती बाजारपेठेमध्ये किती आहेत त्यावर उत्पादनाचा खर्च हा अवलंबून असतो. जेवढं या घटकांच्या किमती जास्त तेवढा उत्पादनाचा खर्च जास्त. उत्पादनाचा खर्च जेवढा जास्त तेवढं उत्पादन करण्यासाठी बाजारपेठेमध्ये उद्योजक तयार नसतात. का? जर उत्पादन खर्च वाढला तर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या नफ्यावर होतो, नफा हा कमी होतो. म्हणून उद्योजक हे वस्तूचं उत्पादन करत असताना त्या वस्तूसाठी लागणाऱ्या सर्व उत्पादन घटकांच्या किंमती किती आहेत याचा पहिल्यांदा विचार करतात. आणि त्याच्यानंतर मात्र काय करणार की त्या वस्तू तयार करण्यासाठी त्या सर्व उत्पादनाच्या घटकांना वापरात आणलं जातं, उत्पादन केलं जातं आणि ते बाजारपेठेमध्ये पाठवलं जातं. मग उत्पादन खर्च कमी तर पुरवठा जास्त. उत्पादन जेवढा खर्च जास्त तेवढा पुरवठा कमी. हे या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. या स्लाइडला आपल्याला दर्शवण्यात आलेलं आहे उत्पादन घटकांच्या किमती वाढल्या म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन यांच्या किमती वाढल्या की खर्च वाढतो. खर्च वाढला त्याचा विपरीत परिणाम नफ्यावर होतो. नफ्यावर विपरीत परिणाम झाल्यामुळे जर नफा कमी मिळायला लागला किंवा तोटा सहन करावा लागला तर कोणताही ज्ञानी उद्योजक वस्तू तयार करण्यासाठी पुढे येणार नाही. आणि म्हणून उत्पादन घटकांच्या किमती कमी असताना पुरवठा जास्त करण्यासाठी उद्योजक तयार राहतात. तर उत्पादन घटकांच्या किमती जर वाढल्या म्हणजेच पर्यायाला आपण त्याला काय म्हणतो, उत्पादन खर्च ज्यावेळी वाढतो त्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी उद्योजक तयार होत नाही. म्हणून पुरवठा हा कमी राहतो. त्यामुळे आपण या ठिकाणी एक गोष्ट सांगू शकतो, उत्पादन घटकांच्या किमती किंवा उत्पादन खर्च आणि पुरवठा याविषयीचा संबंध कोणता आहे हा जर आपल्याला पाहायचा असेल तर तो व्यस्त संबंध आहे. उत्पादन खर्च वाढला, पुरवठा कमी, आणि उत्पादन खर्च कमी झाला पुरवठा हा वाढू शकतो. बरोबर आहे? इथं काही अडचण आहे मुलांनो? नाव नेक्स्ट वन. तिसरा आणि महत्वाचा घटक आहे तंत्रज्ञान. आणि आधुनिक जग हे तंत्रज्ञानाचं जग मानलं जातं. सर्वांना या गोष्टीविषयी माहिती आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे काय? प्रत्येक क्षेत्रामध्ये वापरलं जाणारं आधुनिक तंत्रज्ञान. आणि या गोष्टीमुळं हे क्षेत्र म्हणजे उत्पादनाचं क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद राहू शकलेलं नाही. याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अलीकडील कालावधीमध्ये केला जातो आहे. म्हणजे तंत्रज्ञान म्हणजे काय? नवनवीन प्रकारच्या मशीन्स, नवनवीन संसाधने, टूल्स, इक्विपमेंट्स या सर्व घटकांना मशीन्स यांना काय म्हणतो आपण? तंत्रज्ञान म्हणतो. याचा जर वापर उत्पादन प्रक्रियेमध्ये आपण करू लागलो तर निश्चितच उत्पादन तंत्राची उत्पादन शक्ती ही मानवापेक्षा ही जास्तीची आहे. जेवढं आधुनिक तंत्रज्ञान आपण उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरू तेवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं तर त्याचा सकारात्मक परिणाम हा बाजार पुरवठ्यावर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून अशा काही जगाच्या पाठीवर अर्थव्यवस्था आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचमुळं अशा अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू आणि सेवांचा पुरवठा जागतिक बाजारपेठेमध्ये करू शकत आहेत. त्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे अमेरिका या एकाच देशाचा पुरवठा जर विचारात घेतला वस्तूंचा जागतिक बाजाराच्या एकूण उत्पादनाच्या 19% उत्पादन हे फक्त अमेरिका ही एकमेव अर्थव्यवस्था करते. याच एकमेव कारण म्हणजे त्या अर्थव्यवस्थेमध्ये वापरलं जाणारं जे तंत्रज्ञान आहे ते अतिशय आधुनिक पद्धतीचं आहे. आणि त्यामुळं त्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं उत्पादनात वाढ होऊन पुरवठ्यामध्ये वाढ होत आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की तंत्रज्ञान आणि पुरवठा बाजाराचा याच्यामध्ये समान संबंध आहे. त्याच्या पुढचा जो महत्वपूर्ण घटक आहे तो घटक सरकारचं धोरण.
सरकारचं धोरण सुद्धा बाजार पुरवठ्यावर परिणाम करतं किंबहुना करतच. सरकार कशा प्रकारचं धोरण उद्योजकांच्या बाबतीमध्ये, उद्योग क्षेत्रांच्या बाबतीमध्ये, कृषी क्षेत्रातील उत्पादकांच्या बाबतीमध्ये, सेवा क्षेत्रातील उत्पादकांच्या बाबतीमध्ये स्वीकारत त्यावर त्या देशातील एकूण वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याचा विचार केला जातो किंवा पुरवठा हा अवलंबून असतो. बाजारपेठेत येणाऱ्या वस्तूवर कर लादण्याचा अधिकार हा प्रामुख्याने कोणाचा आहे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये? तर सरकारचा आहे. सरकार हे कायदेशीररित्या प्रत्येक उत्पादकाने तयार केलेल्या वस्तूवर हे कर लादू शकत आणि त्यामुळे जेवढा कर सरकार जास्ती चालवेल तेवढा उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च वाढला की वस्तूची किंमत वाढते, लक्षात घ्या. आणि त्यामुळे काही अंशी काही उद्योजकांना फायदा मिळतो, पण उत्पादन खर्च वाढून जर किंमत वाढत असेल तर त्यावेळेला मात्र उद्योजक वस्तू आणि सेवा मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी पुढे येत नाही. म्हणून कर दर जास्त राहिले सरकारच्या धोरणामुळे उत्पादन खर्च वाढला तर पुरवठा कमी होतो आणि या उलट काय होईल? मग जर सरकारने कर कमी लादले तर उत्पादनाचा खर्च जास्त होईल का कमी होईल? करेक्ट, टेक अ सीट. म्हणजेच काय? जर सरकारने कर कमी लादले तर उत्पादन खर्च कमी राहील. उत्पादन खर्च कमी राहिला तर नफ्याचं प्रमाण काय राहील? नफ्याचं प्रमाण कसं राहील? मोठ्याने बोला, जास्तीच राहील. ओके, जर नफ्याचं प्रमाण जास्तीच राहील तर मग ते उद्योजकाला फायदेशीर राहणार आहे की राहणार आहे ना? मग तो काय करेल? जास्त उत्पादन करेल की नाही? म्हणून असं बोललं जात आणि हे फॅक्ट आहे. काय कि जर कर कमी असतील उत्पादन जास्त आणि पुरवठा जास्त, कर जास्तीचा असतील तर यासोबत दुसरं एक सरकारचं धोरण आहे अनुदानाच्या बाबत, त्याला इंग्रजीमध्ये सबसिडी म्हणतो आपण. जर सरकारनं उद्योजकांना अनुदान द्यायचं ठरवलं की घ्या आमच्याकडनं पैसे घ्या, अनुदान म्हणजेच काय? इंग्रजीमध्ये एका अर्थतज्ञाने केलेली व्याख्या अतिशय अप्रतिम आहे. फिनान्शियल एड गिव्हन बाय द गव्हर्नमेंट टू द प्रोड्युसर्स इज कन्सिडर्ड टू बी द सबसिडीज. म्हणजे सरकारनं उत्पादकांना पैशाच्या स्वरूपात केलेली मदत म्हणजे अनुदान होय. जर सरकार मोठ्या प्रमाणात उत्पादकांना अनुदान द्यायला लागलं तर त्याचा सकारात्मक परिणाम कशावरती होईल? अनेक उद्योजक उत्पादन करण्यासाठी बाजारपेठेमध्ये येतील, उत्पादन करतील. जर त्यांनी उत्पादन केलं तर पुरवठा वाढू शकतो. म्हणून सरकारचं धोरण कशा पद्धतीचं आहे? कर दर वाढवण्याचं आहे का कमी करण्याचं आहे? अनुदान देण्याचं आहे कि अनुदान काढून घेण्याचं आहे? यामुळं बाजारपेठेचा एकूण पुरवठा हा प्रभावित होत असतो. म्हणून हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण घटक आहे कि जो बाजाराचा पुरवठा ठरवतो तो म्हणजे काय? सरकारचं धोरण. त्याच्यानंतरचा महत्वपूर्ण घटक आहे पायाभूत सेवा सुविधा. पायाभूत सेवा सुविधा म्हणजे कोणकोणत्या सेवा सुविधा? रस्ते, रेल्वे म्हणजे वाहतूक, ओके, त्याला ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. दळणवळण विषयक सेवा सुविधा, ओके, त्याला टेलिकम्युनिकेशन सेक्टर त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर बँक विषयक सेवा सुविधा, विमा विषयक सेवा सुविधा, हॉटेल विषयक सेवा सुविधा, लक्षात आलं? ह्या अनेक सेवा सुविधा आहेत. दिसायला लागलं ते आपल्या चित्रामध्ये पाहायला मिळतं बघा, इलेक्ट्रिसिटीचं चित्र दिसायला लागलंय, ओके, त्याच्यासोबत ट्रान्सपोर्टेशनचं चित्र दिसायला लागलंय, दिसतंय की नाही? त्याच्यानंतर विमानाचं चित्र दिसायला लागलं. ते काय दर्शवत? ते ट्रान्सपोर्टेशनचं म्हणजे वाहतूक व्यवस्था कशी आहे. जेवढ्या ह्या सेवा सुविधा मोठ्या प्रमाणात एखाद्या देशामध्ये असतील तेवढं मोठ्या प्रमाणात काय होईल? त्या देशाचा विकास होऊ शकतो, लक्षात घ्या. आणि पायाभूत सेवा सुविधा जर कमी असतील तर मात्र त्या देशाचा विकास हा होऊ शकत नाही. कशामध्ये विकास म्हणतोय? वस्तू आणि सेवांच्या उत्पादन प्रक्रियेमधला विकास म्हणतोय. मग या पायाभूत सेवा सुविधा जेवढ्या जास्तीच्या राहतील तेवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल. या पायाभूत सेवा सुविधा जेवढ्या कमी राहतील तेवढं कमी उत्पादन. म्हणजे पायाभूत सेवा सुविधा जास्त, उत्पादन जास्त, एकूण पुरवठा जास्त म्हणजे बाजाराचा पुरवठा जास्त. जर पायाभूत सेवा सुविधा एखाद्या देशात कमी असतील तर काय होईल? पटेल उत्पादन कमी, मग पुरवठा कसा होईल? जास्त होईल का कमी होईल?
गरजेचं आहे. म्हणूनच अलीकडच्या कालावधीमध्ये मोदी सरकार हे मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सेवा सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहे. हे एक महत्वपूर्ण बाब आहे. त्याच्यानंतरचा महत्वपूर्ण घटक जो की बाजार पुरवठ्यावर परिणाम करतो आहे तो म्हणजे आयात आणि निर्यात. बऱ्याच गोष्टी आपण बाहेरच्या देशातून आपल्या देशात आणतो, आपल्या देशातून बाहेरच्या देशात घेऊन जातो, पण त्याचं कारण काय की जगभरामध्ये जेवढे देश आहेत त्या सर्व देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण समान पद्धतीने झालेलं नाहीये. काही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, काही देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती ही अतिशय कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ज्या देशात नैसर्गिक साधन सामग्री मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या स्वरूपाची उपलब्ध आहे तिथं वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, आणि ज्या देशामध्ये नैसर्गिक साधन सामग्री कमी प्रमाणात आणि कमी पद्धतीची वेगवेगळ्या प्रकारची असेल तर त्या देशामध्ये वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी मर्यादा येतात. म्हणून अशी देश की ज्या देशामध्ये भरभरून नैसर्गिक साधन सामग्री निसर्गाने दिलेली आहे ते देश वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करतात आणि त्या सर्व वस्तू ह्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी घेऊन जातात, त्यालाच आपण निर्यात म्हणतो. आणि ज्या देशाकडे नैसर्गिक साधन सामग्री मोठ्या प्रमाणात नाहीये अशी देश मात्र बाहेरच्या देशातून त्या वस्तू घेऊन येतात, त्याला आपण आयात म्हणतो. जर आयात आणि निर्यातीचं धोरण सरकारनं स्वीकारलं तर निश्चितच काय होऊ शकतं, त्याचा बाजाराच्या पुरवठ्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ समजा आपल्या देशामध्ये 1,000 पोते तांदळाचं उत्पादन झालं, मग बाजाराचा पुरवठा किती होऊ शकेल, जास्तीत जास्त 1,000 पोत्यांचा होऊ शकतो, बरोबर आहे. पण सरकारनं ठरवलं की निर्यात करायचं, त्याच्यापैकी 900 पोते सरकारनं बाहेर निर्यात केली, पुरवठा किती होईल, 100 पोत्यांचा. उत्पादन किती झालं, 1,000 पण पुरवठा मात्र फक्त 100 पोत्याचा. का? निर्यातीचं धोरण स्वीकारल्यामुळं. जर सरकारनं मोठ्या प्रमाणात निर्यात करायचं ठरवलं तर बाजाराचा पुरवठा हा काय होतो, कमी होतो. म्हणून निर्यात वाढीचं धोरण हे बाजारातील पुरवठ्याला मारक असतं असं संबोधलं जातं. या उलट समजा 1,000 पोते तांदळाचे आपण तयार केले आहेत, या उलट आपण ठरवलं की बाहेरच्या देशातून 1,000 पोते घेऊन यायचं, मग आयात करायची ठरवलं आपण, मग ते पोते आपण आणले, अगोदर आपण तयार केलेले 1,000 आणि बाहेरनं आणलेले 1,000 आता किती होतील, 2,000. किती होतील, 2,000. ओके, उठून सांगायचं किती होतील, 2,000 पोते. जर 2,000 पोते आपण बाहेरच्या देशात आपल्या देशात आणले किंवा 1,000 आणले ते आणि आपले 1,000 असे 2,000, मग वाढेल का कमी होईल पुरवठा. म्हणजे याचा अर्थ निर्यात करण्याऐवजी आयात केली तर बाजाराचा पुरवठा वाढतो, बरोबर आहे. आणि आयात करण्याऐवजी निर्यात करायचं धोरण स्वीकारलं तर बाजाराचा पुरवठा कमी होतो. त्यानंतरचा महत्वपूर्ण जो उत्पादनाचा बाजार पुरवठा करणारा जो घटक आहे आपण आज एवढे काही मुद्दे शिकलेले आहेत. बाजार पुरवठा ठरविणारे घटक वस्तूची किंमत, दुसरं कुठलं, उत्पादनाचा खर्च, त्याच्यानंतर तंत्रज्ञान, पायाभूत सेवा सुविधा, सरकारचं धोरण, आयात निर्यात, हे सर्व घटक समजले तुम्हा सर्वांना. या ठिकाणी काही अडचण आहे? आता शिकवलेल्या या घटकावर मी कृती पत्रिका तयार करून आणलेली आहे. या पाठ्य घटकाच्या संदर्भातील ही जी कृती पत्रिका आहे ती कृती पत्रिका मी आता तुम्हाला वाटप करतो आणि त्या कृती पत्रिकेत असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच ठिकाणी द्यायची आहेत. हे तासिका संपण्याच्या पूर्वी माझ्याकडे ते द्यायचंय. आता मी ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तुमच्याकडे येतो आहे.